पक्षासाठी जिवंत ठेवण्याची का गरज आहे हे ऐकून घेतलं. मित्रांनो, या देशाला गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो. त्यावेळेस या देशाची स्थिती काय होती आणि आज या देशाची स्थिती काय आहे? गांधीजीचे विचार संपवण्याचं कट कारस्थान कोण करत आहेत? गांधीजी यांना आम्ही मानतो असा फक्त गांधी जयंतीच्या दिवशी पुडका दाखवणारे कोण आहे? गांधीजींच्या मारेकऱ्यांचे समर्थक कोण आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. आता प्रश्न आहे, गांधीजींचे विचार कशा पद्धतीने येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकू? कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये जे नवे गांधी होत आहे ते या देशाला सांगत आहे की देशाला आझादी त्यांनी मिळवून दिली आणि देशात ते आहे म्हणून सगळं काही आहे. या देशात काहीच होत नव्हतं, फक्त ते आल्यानंतर या देशात सगळं काही होऊन झालं असे आमचे देशाचे पंतप्रधान सांगतात. आणि म्हणून काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांनी आपण गांधीजीचे समर्थक आहो, आपलं काम काय आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण फक्त गांधी जयंती आणि गांधी पुण्यतिथीच्या दिवशी महात्माजींना आदरांजली अर्पित केली आणि त्यानंतर आपण आपल्या कामात येणाऱ्या नव्या पिढीला गांधी विचार सांगण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून मला वाटतं विलासभाऊ, आपल्या महात्मा गांधी आयोजन समितीच्या वतीनं एक वर्षभराचा कार्यक्रम आपण आखून घेतला की आपण या वर्षात या तारखेला हे कार्यक्रम करणार आहोत. जसं आता गिरीश भाऊंनी सांगितलं की विलासभाऊ महात्मा गांधी आयोजन समितीच्या माध्यमातून जी मॅरेथॉन दौड चालू केली होती आणि निश्चितच ती दौड इतकी मोठी होती, सारं शहर रस्त्यावर यायचं आणि या निमित्ताने अहिंसा दिवस आयोजन समिती, गांधीजींचे विचार या शहरातील लोकांना माहिती व्हायचे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पुढच्या 30 तारखेला ती मॅरेथॉन दौड आपण चालू करू इथे अशी घोषणा करतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? मंचावर बसलेले सगळे लोक आहोत, आपण कमिटी बनवू आणि पुढच्या वर्षी या दिवशी या नागपूर शहरामध्ये आपण मॅरेथॉन रेसचं आयोजन करू. आणि त्यासाठी विलासभाऊंचा जो अनुभव आहे जागतिक अहिंसा दिवस समितीचा, विलासभाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन आपण करू. आज या ठिकाणी आपण सर्व आलो, मला वाटतं विलासभाऊ एवढे गांधीजीचे विचार कोणी सांगू शकणार नाही आणि म्हणून मी इथेच थांबतो. महात्मा गांधीजींना माझी आदरांजली अर्पित करतो. आपल्या काँग्रेसमधलेच लोक त्यांच्याकडे शंकेने पाहत होते की गांधीजींनी हा मार्ग जो अवलंबला आहे तेही इंग्रजांच्या विरोधामध्ये, ज्यांच्याबद्दल सांगण्यात येत होतं की इथे यांचा सूर्य कधी अस्त होत नाही, हे सदैव सत्तेवर राहतील ज्या ज्या ठिकाणी जगावर राज्य करून राहिलेले आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध हा सत्याग्रहाचा मार्ग, अहिंसेचा मार्ग, सत्याचा मार्ग, पण गांधीजींनी तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यासाठी काय केलं? की या देशामधल्या लोकांमध्ये देश भावना जागृत केली, फक्त पुरुषांमध्ये नाही तर पुरुषाबरोबर घरातल्या महिलेमध्ये देशभावना जागृत केली. आणि आज जे महिला सशक्तीकरण म्हणून आपण आज बोलतो, पण महिलांना सशक्त करण्याचं काम तर गांधीजींनी त्याच वेळेला केलं देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये. आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सत्याग्रहामध्ये आल्या. तुम्ही इतिहास तपासून पहा, प्रत्येक वेळा महिला आघाडीवर होत्या, पोलिसांनी लाठीचार्ज केला तिथे महिलांनाही लाठीचार्ज झाला. एका ठिकाणी मी परवा एक डिबेट टीव्हीवर पाहत होतो, तिथे तो सुधांशु त्रिवेदी म्हणून बीजेपीचा प्रवक्ता आहे, तो सांगत होता
कि अगर घंटी बजाने से अगर देश जागरूक नहीं होता तो क्या चरखा चलाने से आजादी मिल गई क्या म्हणून वेड़ा सारखे बोलने से काम कर कुठे घंटा वाजवणं आणि कुठे चरखा चालवणं। अरे घंटा हलवण्याचं काम तर आपल्याला कोणाला शिकवत लागत नाही। लहानपणापासून आपल्या घरी पूजा होत असताना लहान असते बाळ तेव्हा तो घंटी वाजवायला लाव त्याला काय शिकवायचं। पण चरखा ज्याच्यावर सूत कताई करण्याचं काम हा एक अभिनव प्रयोग होता। आणि काय कारण होतं तर की त्यावेळेला आपल्यापाशी कपड़ा कमी होता त्या माध्यमातून कपड़ा मिळाला महिलांना काम मिळालं पुरुषांना काम मिळालं आणि ते आपल्या देशातल्या सत्याग्रहाचं इंग्रजांच्या विरोधामधल्या आंदोलनाचं प्रतीक होतं। लोक चरखा चरखा घेऊन बसले पण त्याच्यावर सुद्धा टेहळणी करण्याचं काम करतात। मित्रो आता देश स्वतंत्र झालेला आहे सर्वीकडे हिरवं हिरवं आहे म्हणून हे बोलले जातं परंतु हे शक्य होतं। जेवढा महाभारताचा रामायणाचा इतिहास आहे तसा आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास इतके आंदोलन आहे इतक्या घटना आहेत की त्या घटनेमधून गेल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळून दिल्यानंतर काय झालं 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं